पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। 2011 निवडणुकीत भीमा कारखान्यात 22 वर्षाची परिचारक पाटील आघाडीची सत्ता उलटवून लावण्यात स्वर्गीय भारतनारायण भालके यांनी खूप मोठी भूमिका बजावली होती। आता 2022 निवडणुकीत भगीरथ भालके हे खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार का अशी उत्सुकता मागील काही दिवसांपासून शिगेला पोहोचली होती। धनंजय महाडिक यांनी 4 दिवसांपूर्वी सरकोली येथील स्वर्गीय भारतनारायण भालके यांच्या समाधीस्थळात भेट देत अभिवादन करून भगीरथ भालके यांच्याशी चर्चा केल्याचेही समजते। मात्र पुढील 2-3 दिवसात भगीरथ भालके प्रचारात उतरले नसल्यामुळे भगीरथ दादा प्रचार करणार का अशी चर्चा होऊ लागली होती। अखेर आज या चर्चेला पूर्णविराम देत भगीरथ भालके हे धनंजय महाडिक यांच्या खांद्याला खांदा लावून भीमा शेतकरी विकास आघाडीच्या प्रचारात सहभागी झाले असल्याने पंढरपूरच्या पूर्व भागातील समर्थकांचा उत्साह वाढला आहे। पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने भीमा शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित खासदार आदरणीय धनंजय उर्फ मुन्ना साहेबजी महाडिक, आपल्या राज्याचे माजी मंत्री आदरणीय लक्ष्मणरावजी ढोबळे सर, उपस्थित आदरणीय पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो, उद्याच्या 13 तारखेला कपची चिन्हावर पुलीचा शिक्का मारून भीमा शेतकरी विकास पॅनलला प्रचंड मताधिक्याने हजेरी करण्याची संधी द्या, आशीर्वाद द्या ही विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित आहे। भीमोहोळ भागात आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये पहिल्यांदा बोलतोय। परवा आपल्या पॅनलच्या प्रचाराचा त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत नारळ फोडला आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या गेल्या अनेक दिवसापासून विरोधकांनी जी दिशाभूल अफवा पसरवली, मग कधी मुन्ना साहेबांच्या बद्दल विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात त्या ठिकाणी साहेब का सहभागी झाले नाहीत म्हणून सांगितलं किंवा वेगवेगळ्या दिशाभूल अफवा पसरवून इकडं आहे का नाही मला माहित नाही, परंतु अनेक विकृत्या त्या ठिकाणी पंढरपूर तालुक्यामध्ये काम करतायत आणि त्यांनी वेगवेगळी दिशाभूल अफवा आमच्या शेतकऱ्याच्या मध्ये आमच्या तरुण सहकाऱ्यांच्या मध्ये त्या ठिकाणी पसरवली। परंतु मला आपल्या माध्यमातून आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की स्वर्गीय नाना आणि मुन्ना साहेबांची त्या ठिकाणी मैत्री असेल, त्यांचं असणारं नातं हे आपल्या भागाने गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी बघितलेला। मग 2011 जे परिवर्तन त्या ठिकाणी मुन्ना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नाना असतील, कल्याणराव काळे आणि मंचावरील अनेक त्या ठिकाणी मान्यवर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आशीर्वाद देऊन 2011 त्या ठिकाणी आपण या भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये परिवर्तन त्या ठिकाणी करून दाखवलं आणि त्या 11 नंतर मग 16 असेल त्यानंतर कायमस्वरूपी भीमा परिवार आणि नानांची त्या ठिकाणी एकमेकांचं असणारं या तूट नातं आणि त्या नात्यामध्ये त्या ठिकाणी काही दुरावा वेगवेगळ्या भूमिका मांडण्याचं काम अनेक त्या ठिकाणी विरोधी मंडळांकडून त्या ठिकाणी केलं जात होतं। परंतु मला परवाच्या दिवशी प्रचाराच्या शुभारंभाला येता येईल नाही, कारण नानांची आम्हाला त्या ठिकाणी शिकवण आहे की सोबत असणारा सरकारी कार्यकर्ता असेल मार्गदर्शक यांना सगळ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी काम करायचे आणि म्हणून ज्या ज्या भागात त्या ठिकाणी पंढरपूर असेल किंवा मंगळवेढातल्या 6-7 गावामध्ये ज्या ठिकाणी दिशाभूल अफवा पसरवली होती तिथल्या वडीलधारे शेतकरी सभासदांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेटून फोनद्वारे चर्चा करून त्यांना त्या ठिकाणी ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये अफवा पसरवण्याची भूमिका केली होती किंवा दिशाभूल पसरवली होती ती बाजूला सारून त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं स्वर्गीय नानांच्या विचाराचा त्या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता ज्या पद्धतीनं 11-16 त्या ठिकाणी आदरणीय मुन्ना साहेबांच्या पाठीमागे होता त्याच ताकदीनं उद्याच्या 13 तारखेला
त्या ठिकाणी पंढरपूर आणि मंगळवेढा भागातला शेतकरी सभासद भीमा शेतकरी विकास पॅनलच्या पाठीमागे खंबीरपणे या ठिकाणी उभा राहील हा ठाम विश्वास मी आज या ठिकाणी मोळ भागातल्या शेतकरी सभासदांना त्या ठिकाणी देतो. आणि मला आवर्जून आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की माझं सरपुरी गाव हे गाव या ठिकाणी भीमाच्या कार्यक्षेत्रामध्ये यापूर्वी नव्हतं, परंतु आज या उद्याच्या 13 तारखेला गावातले माझे सभासद त्या ठिकाणी वडीलधारी मंडळी सभासद मतदान करणार आहेत. मनाजी बापूंनी सांगितलं की जास्तीत जास्त पद्धतीनं पेनूर आणि परिसरातला भाग त्या ठिकाणी आशीर्वाद रूपी उद्याच्या 13 तारखेला मतदान करणार आहे. त्याच पद्धतीचा आशीर्वाद सरपुली आणि माझ्या त्या ठिकाणी भागातला सभासद 100 च्या 100% 150 सभासद आहेत, 150 च्या 150 सभासद त्या ठिकाणी आपल्या गप्पशी चिन्हावरती पुलीचा शिक्का मारून आदरणीय खासदार धनंजयजी महाडिक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी भीमा शेतकरी विकास पॅनलच्या पाठीमागे त्या ठिकाणी खंबीरपणे उभा राहील यामध्ये माझ्या मनामध्ये कोणतीही त्या ठिकाणी शंका नाही. आणि म्हणून मी तो ठाम विश्वास आपण देखील इथल्या वडीलधारी शेतकरी सभासदांनी आशीर्वाद द्यावा ही विनंती आपल्या सर्वांना त्या ठिकाणी करतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचा अंतःकरणपूर्वक आभार व्यक्त करून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. आता पंढरपूर ते पुणे प्रवास अनुभवा अधिक आनंददायी आणि आरामदायक, कारण आरामदायी प्रवासासाठी दाखल झाले आहेत विराज ट्रॅव्हल्स. आपल्या सेवेत सर्व सुविधायुक्त बसेस, पुशबॅक सीटची सोय. पंढरपूरहून सकाळी 6 वाजता निघेल मार्ग भोसेपाटी, करकम, टेंभुर्णी, इंदापूर, स्वारगेट, नवले ब्रिज, हडपसर, तर पुण्याहून सायंकाळी 5 वाजता निघेल. बुकिंगसाठी संपर्क मोबाईल 95 61 50 21 13, 81 81 99 5005, 73 50 10 21 22, 74 476 72 122 आणि 74 476 32 122.